जावली माबलेश्वर तालुक्या मध्ये कंदाटी खोरी यातील दुर्गम भागात परतीच्या पावसाने पाच हजार हेक्टर अधिक भात शेतीचे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली कोयना उचाट परिसरात चेरापुंजीपेक्षा जास्त पाऊस पडत असतो येथील लांबच कांदाटी खोरे अकल्पे निवळी वाघावळे उचाट सालोशी कांदाटी बन मोर्शी महाळुंगे लाख पुनर्वसन मोरणी वलवण सिंधी चकदेव आदी भागातील पाच हेक्टर भात शेती परतीच्या पावसाने शेतातच पाणी साचल्याने चढून गेली आहे वर्षातील एकमेव असणारे भात पीक पूर्णत वाया गेल्याने शेतकरी हाताश होऊन सरकारच्या मदतीकडे डोळे लावून वाट पाहत आहे डोळ्यात आसू शेतात पाऊस अशा परिस्थितीत येथील शेतकरी पुरता पीक वाया गेल्याने कोलमडून गेला आहे त्यामुळे येथील महसूल विभाग कृषी विभाग यांनी अद्यापही कृषी विभागाच्या सांगण्यावरून येथील शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या भात पिकाचे कोणतेही पंचनामे केले नसल्याची बाब महाबळेश्वर जावळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संजय मोरे यांनी हा खळबळजनक खुलासा केला आहे प्रत्यक्ष लागवड चार एकर परंतु सात बारा उतार्यावर पीक पाणी नोंद वीस गुंठे असल्याने शासकीय मदत त्या ठिकाणी न पोहोचल्याने शेतकऱ्यांना आता न्याय मिळणार का अशी मागणीही मोरे यांनी केली आहे त्यामुळे प्रत्यक्ष बांधावर जाऊन पीक पाणी नुकसानीचे पंचनामे झाले नसल्याची माहिती संजय मोरे यांनी दिली आहे तुटपुंज जे घेवडा होता सोयाबीन होतं तर हे पावसामुळं त्याचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि हे जे कृषी अधिकारी किंवा तलाठी वगैरे येतात तर ते एका ठिकाणी बसून सांगतात की बाबा ह्याचं नाही ह्याचं मिळणार नाही त्याचं मिळणार नाही आम्हाला आधीच आले नाहीत असं ठणकावून आहेत त्याच्यामुळे त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे आणि शासनानं शेतकऱ्यांची दखल घ्यावी आल्यानंतर मग ग्रामसेवक तिथं होता म्हणून त्याच्याजवळ गेलो ग्रामसेवकाला विचारला असताना ग्रामसेवक सरळ म्हणतोय पासष्ट टक्केच पाऊस झालाय कुठं पाऊस एवढा झाला अरे पण सोयाबीन बघा लोकांचं नुकसान काय झालं ते बघा ना तुम्ही प्रत्यक्षात येऊन शाणी शेवटी मी त्यांना बोललो माझं ना एकट्याच नाही सगळ्या जनतेचं नुकसान झालेलं आहे पण त्याच्यावरती हे कृषी अधिकारी किंवा सरपंच किंवा ग्रामसेवक कुठलीही दखल घेत नाहीत ग्रामसेवक इतका थर्ड क्लासमध्ये भाषा वापरायला सुरुवात करतात काही विचारूच नका सरळ म्हणतात आम्हाला पंचनामा करायचा अधिकार नाही लेखी काय दिलेलं नाही आम्ही कोणाचे पंचनामे करायचे अगोदर पंचनामे केलेत घेवड्याचे मग परत आता पंचनामे काय करायचे ही भाषा ग्रामसेवकची त्याला कर्जमुक्त करू पण ज्याप्रमाणे टांग्याच्या घोड्यापुढं अशी गाजराची पेंडी बांधली जाते त्याचप्रमाणे शेतकऱ्याच्या तोंडाला पानं फक्त पुसायची आणि गाजर दाखवायचं हेच या शासनानं आजपर्यंत पाच वर्षामध्ये काम केले आहे सत्य ते सांगितलं की आम्ही कुठलंच काम असं शेतकऱ्याच्याविषयी प्रत्येक कुठलंच धोरण असं चुकीचं घेणार नाही त्यामुळे ह्यांनी मतं मागितली आणि हे सत्यवर आले पण यांनी ऐतिहासिक कर्जमाफी केली ऐतिहासिक कर्जमाफी केली प्रत्यक्षात असं आहे परतीच्या पावसामुळे जे आता शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे की असणारं पीक घेवडा असेल सोयाबीन असेल भिमूग असेल हे मातीमोल झालेलं आहे परवा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही दहा हजार कोटीचं पॅकेज मंजूर केलेलं आहे आणि तसे आदेश या प्रशासनाला दिलेत पण आजपर्यंत कुठलाही ग्रामसेवक असेल तलाठी असेल किंवा कृषी अधिकारी असेल कुठल्याही गावामध्ये आजपर्यंत पोचलेलं नाही तलाट्याला फोन केला तर तलाटे सांगतो की मी दुसऱ्या गावामध्ये ग्रामसेवकला फोन केला तर ग्रामसेवक सांगतो मी बीडीओनच्या मीटिंगमध्ये बसलो